दुरुस्तीच्या नावाखाली घाटी रुग्णालयातील बहुतांश व्हेंटिलेटर बंद आहेत. फक्त 10 व्हेंटिलेटरवर घाटीतील हजारो रुग्णांचा गारभा सुरू असल्याची धक्कादायक माहिती अधिकारात समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच घाटी दवाखान्यामध्ये रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. घाटीमध्ये लाखोंची नव्हे तर करोडो रुपयांची आधुनिक मशीनं रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर विदेशातून करोडो रुपयांची मशीन अजूनही मागवण्यात येत आहे. घाटी रुग्णालयात आधुनिक मशीनचा वापर होत आहे. ही खरंच रुग्णांसाठी आनंदाची बाब आहे. परंतु घाटी रुग्णालयातील हजारो रुग्णांच्या उपचारासाठी घाटीत फक्त 10 व्हेंटिलेटर आहेत असे म्हटल्यास तुम्हाला विश्वास बसेल का? विश्वास बसणार नाही ना. होय, परंतु हे सत्य आहे. घाटी रुग्णालयाचा कारभार फक्त 10 व्हेंटिलेटरवर सुरू आहे. घाटी रुग्णालयात एकूण 23 व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी बधिरीकरण शास्त्र विभागात 7 आहेत. त्यापैकी 3 चालू आहेत आणि 4 व्हेंटिलेटर दुरुस्तीच्या नावाखाली अनेक महिन्यांपासून बंद आहेत. तर शल्य चिकित्सा शास्त्र विभागात एकूण 6 व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी 2 चालू आहेत आणि बांधकामाच्या नावावर 4 व्हेंटिलेटर बंद आहेत. व MICU विभागात एकूण 10 व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी 5 चालू आणि 5 बंद आहेत. घाटी रुग्णालयातील 23 पैकी 13 व्हेंटिलेटर मशीन मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत अशी माहिती अधिकारातून मिळाली आहे. घाटी रुग्णालयात व्हेंटिलेटरची उपलब्धता असून देखील फक्त घाटी प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निम्म्यापेक्षा अधिक व्हेंटिलेटर बंद आहेत. हे व्हेंटिलेटर का बंद आहेत याची माहिती जाणून घेण्यासाठी अधिष्ठाता व वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता दोन्ही मुख्य अधिकारी रजेवर गेल्याचे समजले. हे व्हेंटिलेटर कधी सुरू करण्यात येईल व रुग्णसेवा कधी सुरळीत होईल हे तर येणाऱ्या काळातच कळेल.